नमस्कार, मी आप्पासाहेब माकोणे स्टार मराठीवर तुमचं स्वागत करतो. आज आपल्या समोर आहे सोनाली कुलकर्णी हिरकणी पिक्चरची. सोनाली, तो आत्तापर्यंत महाराष्ट्रातील प्रेक्षकांसमोर अप्सरा सिम्पलमध्ये डिंपल रुपाली हे कॅरेक्टर केलं आणि अचानक वेगळं कॅरेक्टर, ते पण ऐतिहासिक भूमिका हिरकणी, कसं वाटतं? हां, खूप खूप वेगवेगळे इमोशन्स आहेत. एक तर मला असं वाटतं ऐतिहासिक पुस्तकांमधली हिरकणी रुपेरी पडद्यावर साकारण्याची संधी मला मिळते आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांच्या मनातली हिरकणी त्याचा चेहरा मला होण्याचं भाग्य लाभत आहे. याहून मोठं एक कलाकार म्हणून, एक मराठी माणूस म्हणून किंवा एक स्त्री म्हणून माझ्यासाठी काहीच असू शकत नाही. खूप ऋणी आहे मी की मला ही संधी मिळाली आणि एक जबाबदारी आहे कारण हे पात्र सगळ्यांना माहिती आहे. हिरकणीशी खूप लोकं जोडली गेली आहेत, ती खूप लोकांसाठी प्रेरणास्थान आहे आणि अशा पद्धतीचं एक पात्र पडद्यावर साकारताना ज्या पद्धतीची भीती जबाबदारी असू शकते ती सगळी मला वाटते आत्ता. पण तितकंच मला असं वाटते की मी नशिबवान आहे की हे माझ्या वाट्याला आलं. चॅलेंजिंग सीन एखादा, तो अख्खा चित्रपटच खूप चॅलेंजिंग आहे कारण ती बाई तो कडा उतरून कशी खाली आली असेल हे आपण जेव्हा हिरकणी बुरुजापाशी जाऊन तो कडा पाहतो तेव्हा आपल्याला कल्पनाही करता येत नाही. त्यामुळे ते तिने कसं केलं असेल हे चित्रपटात दाखवणं त्याहूनही चॅलेंजिंग आहे कारण आपल्याकडे लोकेशन्स नसतात. आता तर तिथे शूट नाही करू शकत आपण, त्यामुळे ते सगळं VFXच्या माध्यमातून सगळं घडवून आणणं, मुळात ते सगळं खूप आपण ते पाहिलं नाही आहे. आपल्याला फक्त एवढं माहिती की ती कडा उतरून खाली आली तर काय अडथळे आले असतील, काय अडचणी आल्या असतील, ह्या सगळ्या काल्पनिक आहेत. तर ती कल्पना करून त्याच्यावरती त्या सगळ्या गोष्टी चित्रपटामध्ये दाखवणं हे संपूर्ण टीमसाठी खूप आव्हानात्मक आहे, फक्त माझ्यासाठी नाही. तर पण मला असं वाटतं की जो प्रश्नाचं उत्तर हेच आहे की हा संपूर्ण चित्रपटच खूप आव्हानात्मक होतं. त्यात वापरली जाणारी भाषा, 1674 ती भाषा आहे मावळ त्या काळातली, ती आज आपण फारशी ऐकतही नाही कुठे, तर ती आपल्या बोलीतली करून घेणं किंवा ती गवळण असताना तिची जी काय बॉडी लँग्वेज असेल ते ती मिळवणं, कारण मी शहरात वाढलेली मुलगी आहे तर गाईचं दूध कसं काढायचं, शेण कसं सारवायचं, चुलीवर भाकरी कशी बनवायची, हे सगळं जे काय आहे ते गेली 1.5 वर्ष मी वेगवेगळ्या वर्कशॉप्समधनं साकारलेलं आहे आणि ते सगळं केल्यानंतर त्याचं जे शूटिंग झालं आहे ते आता तुमच्यासमोर येईल. आणि मला असं वाटतं की 24 ऑक्टोबरला आमची मेहनत तुमच्यासमोर आल्यानंतर ती किती यशस्वी ठरते हे कळेलच. नक्कीच बघू. आमची स्टार मराठी चॅनलसाठी काहीतरी, स्टार मराठी चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना अतिशय मनापासून मी आवाहन करते की येत्या दिवाळीला, आपण एरवी म्हणतो की दिवाळी ही बॉलिवूडच्या सिनेमांची असते पण ही दिवाळी आपण मराठमोळी करूयात, सहकुटुंब जाऊन हिरकणी हा चित्रपट चित्रपटगृहात पाहूयात आणि मराठमोळी दिवाळी साजरी करूयात. एक प्रश्न माझा, भरपूर हिंदी चित्रपट बायोग्राफी येतात, तसं मराठी चित्रपट चेंज होतो का? बायोग्राफी येते, ऐतिहासिक सिनेमा बनतात, हे त्याचं उदाहरण आहे. मला असं वाटतं तशी आता सुरुवात झाली आहे, गेली आहे काही वर्ष वेगवेगळ्या धाटणीचे, वेगवेगळ्या जॉनरचे, वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे येत आहेत आणि अशा काळात मी या चित्रपटसृष्टीत काम करते, एक ॲक्ट्रेस म्हणून सुवर्ण योग आहे मला असं. धन्यवाद सोनाली, तुला तुझ्या चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा चित्रपट 100 कोटी काय 200 कोटीची कमाई करा. थँक्यू.